अक्कासाहेब सौंदर्य इनामदार आणि नव्यानं दाखल झालेली सुख म्हणजे नक्की काय असतं पुनर्जन्माची कथा या मालिकेमध्ये सरपंच बाईची भूमिका साकारणारी दमदार अभिनेत्री हर्षदा खानविलकर पुन्हा एकदा नव्या मालिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। तर आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री हर्षदा खानविलकर पुन्हा एकदा नव्या भूमिकेत आणि नव्या मालिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। तर अभिनेत्री हर्षदा खानविलकर व अभिनेता संग्राम समीर यांची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे। मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच समोर आला आहे। तर मुलगी पसंत आहे असं या नव्या मालिकेचं नाव आहे। हर्षदा खानविलकर संग्राम समीरसह एक नवा चेहरा प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे। अभिनेत्री कल्याणी टिबे या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे। सन मराठीवरील ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये होणारे सुनेचे ओळख दाखवण्यात आली आहे, तसंच एक ट्विस्टही पाहायला मिळणार आहे। दरम्यान या मालिकेतील कलाकारांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर हर्षदा खानविलकर स्टार प्रवावरील सुख म्हणजे नक्की काय असतं पुनर्जन्माच्या भागामध्ये सरपंच बाई ही निगेटिव्ह व्यक्तिरेखा साकारताना दिसते। तसंच काही महिन्यांपूर्वी संग्राम समीरची कलर्स मराठी वाहिनीवरील योगेश्वर जयशंकर ही मालिका TRP कारणास्तव बंद करण्यात आली होती। तर हर्षदा खानविलकर व संग्राम समीर हे पुढचं पाऊल या लोकप्रिय मालिकेत एकत्र झळकले होते। तर या नव्या मालिकेमधील प्रमुख भूमिकेतील आराध्या म्हणजे कल्याणी टिभेने यापूर्वी काही मालिकांमध्ये काम केले। तर मुलगी पसंत आहे ही नवी मालिका कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे हे येत्या काळातच समजेल। तर संग्राम समीर आणि हर्षदा खानविलकर या जोडीला पुन्हा एकदा मालिकेमध्ये पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।